रोजक धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी भगवानचा बुद्ध आणि धम्माचा त्या ग्रंथासाठी प्रतिक्रिया दिल्या नाही। बाबासाहेबांनी पुन्हा त्याचं पहिलं नाव होतं द गॉस्पेल ऑफ बुद्धा, कारण ते बायबल सारखं व्हावं असं बाबासाहेबांची इच्छा होती, म्हणून सुरुवातीचं नाव गॉस्पेल ऑफ बुद्धा होतं। पण ते काम करत 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 पुन्हा पुन्हा त्याच्यावरती काम करत करत बाबासाहेबांनी त्याचं नामांतर केलं आणि नाव ठेवलं दी बुद्धा आणि धम्मा। ज्या संघ उपस्थित नाही, पुस्तक ते कसं असलं पाहिजे होतं, बुद्ध त्याचा धम्म आणि त्याचा संघ, परंतु तिथे काय आहे, बुद्ध आणि त्याचा धम्म, संघ मिसिंग आहे। आणि ते त्याचं उत्तर तुम्हाला बाबासाहेबांच्या 14 ऑक्टोबर 1956 जे भाषण बाबासाहेबांनी केलेलं आहे त्या भाषणात, आणि म्हणते चंद्रमणींना ते म्हणाले की मी संगम शरणम गच्छामी म्हणणार नाही, पण जर त्रिशरण पूर्ण झालं नाही तर ती दीक्षाच होणार नाही। मग तो पर्याय काढला गेला की बुद्धकालीन संघाला अभिवादन, मग तो त्याला बाबासाहेबांनी मान्यता दिली। तुम्हाला तिथे याचा सुतोवाच दिसेल, बुद्ध आणि त्याचा धम्म हे बाबासाहेबांनी 51 पासून लिहायला घेतलं होतं। आग्रह झाल्यानंतर अधिक तीव्रतेने त्याची जाणीव झाली, त्याच्यावर अधिक काम केलं, आणि ज्यावेळेस बाबासाहेबांचे रत्नूंनी लिहिलेलं जे बाबासाहेबांचं जे काय त्यांच्या जीवनाच्या संदर्भात लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब 5 डिसेंबरच्या रात्री जे रत्नूला म्हणताय की रत्नू माझ्या जिवंतपणे मला बुद्ध आणि त्याचा धम्म, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया, बुद्ध आणि काल मार्क्स, दी बुद्ध अँड काल मार्क्स आणि रिडल्स इन हिंदुइझम हे ग्रंथ माझे जिवंतपणे प्रकाशित करायचे होते, परंतु ते होऊ शकले नाही। माझ्यानंतर ते कोण प्रकाशित करेल मला माहिती नाही। आपल्याला माहिती असेल की बाबासाहेबांचा हा ग्रंथ 57 साली इंग्रजीतून प्रकाशित झाला, आणि हे बुद्धिस्ट बायबल बनायला पाहिजे होतं, तर ते बुद्धिस्ट बायबल जगभराच्या लोकांनी त्याला मान्यता द्यायला पाहिजे होती, की आजही 2023 साली त्याला बुद्धिस्ट बायबल किंवा बौद्ध ग्रंथ म्हणून आजही मान्यता मिळालेली नाही। यासाठी या धम्म परिषदेच्या स्टेजवरतून मी आपल्या सर्व बंधू भगिनींना एक असं आवाहन करतो की आपल्याला बुद्ध आणि धम्माच्या त्या ग्रंथाचं नव्यानं इंटरप्रिटेशन करून आज जगासमोर आपल्याला मांडलं पाहिजे की बाबासाहेबांनी हे लिहिलेलं बुद्ध आणि त्याचा धम्म हा बौद्ध धर्मग्रंथच आहे, त्याला जागतिक मान्यता मिळून कशी देता येईल यासाठी आता आपण भविष्यात काम केलं पाहिजे। यासाठी अशा धम्म परिषदेचा वापर आपण केला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे। मी यासाठी म्हणतोय की ज्याचा उल्लेख प्राध्यापक आनंद देवडेकर सरांनी केला की हे काम त्या काळातला विद्वान भिक्षू डॉक्टर भदंतानंद कौशल्यांनी केलं, हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे त्या संदर्भात। या पुस्तकात बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्याच्या धम्माला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी जे महाविद्वान असलेल्या भिक्षूंनी डॉक्टर भदंतानंद कौशल्यांनी त्याच्यात इंटरप्रिटेशन केलेलं आहे, ते काय काय केलेलं आहे हे पुस्तक तुम्ही वाचाल त्याच्यात तुम्हाला जरूर कळेल। परंतु त्याचं थोडक्यात सुतवाच करून मी थांबणार आहे की असं की बुद्ध आणि त्याचा धम्म हे अनेकांनाही असं म्हटलं की हा ग्रंथ आंबेडकर आणि त्याचा धम्म आहे, हा बुद्ध आणि त्याचा धम्म नाही आहे। यासाठी बाबासाहेबांनी जो काही थेरी मांडली, म्हणजे बाबासाहेबांना जसा हवा तसे मुद्दे बुद्धाच्या नावावरती आंबेडकरांनी बुद्धांनी त्या धम्मात घातले असे जगाचा आक्षेप आहे, जगातल्या लोकांचा आक्षेप आहे। आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले महायान हिनयान याऐवजी आमचं नवयान म्हणा, तर ह्या नवयानाचा हा बुद्ध आणि त्याचा धम्म याला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी आपल्याला जो हिंदी अनुवाद डॉक्टर भदंतानंद कौशल्यांनी केलेला आहे त्याला तळटिपा, म्हणजे ती उणीव आहे, जशी बाबासाहेबांची प्रस्तावना नाकारली गेली तसंच प्रस्तावनेबरोबर तळटिपा टाकल्या गेलेल्या आहेत, आता त्याची दुरुस्ती केलेली आहे।
रोजक धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी।